माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की विकेंडनंतरचा हा आमचा रुटीन कसं असतं. तर सॅटर्डे संडे अजिबात काम करायची इच्छा नसते, आणि जरी इच्छा असेल तरी कामं काही होत नाही कारण मुलं घरी असतात, त्यामुळे मग ती सगळी कामं येऊन पडतात विकेंड झाल्यावर. मग ती आता काय करू, हे करू किंवा ते करू, हे अशी सिच्युएशन असते. तर इथे तुम्ही बघू शकता कसे कपड्यांचा पसारा पडलेला आहे. तर पहिल्यांदा मी त्या कपड्यांच्या घड्या घालून घेते. तर इथे कपड्यांच्या घड्या घालण्यापूर्वी मी माझी एक टिप्स तुमच्याबरोबर शेअर करू इच्छिते. तर कपडे हे वाळत घालताना नेहमी व्यवस्थित वाळत घालावे. त्यामुळे काय होतं की जेव्हा तुम्ही कपडे सुकून जेव्हा काढता तेव्हा ते नीट आणि व्यवस्थित असतात, त्यामुळे घडी ही पटकन घातली जाते आणि इस्त्रीचीही गरज लागत नाही त्या कपड्यांना. ते सगळ्या कपड्यांच्या मी व्यवस्थित घड्या घालून घेते. बघा इथे माझ्या सगळ्या कपड्यांच्या नीट आणि व्यवस्थित घड्या घालून झालेल्या आहेत. तर आता मी ऋत्वीला स्कूलमधून आणायला जात आहे. ऋत्वीला स्कूलमधून घेऊन आल्याच्या नंतर मी इथे रात्रीच्या जेवणाची तयारी करत आहे. तर आज मी रात्रीच्या जेवणामध्ये रवा इडली सांबार आणि चटणी बनवणार आहे. तर त्यासाठी लागणारं प्रिपरेशन मी आता करत आहे. तर इथे ही जी उडदाची डाळ आहे ती मी काल रात्रीच भिजायला टाकली होती, त्यामुळे ती आता व्यवस्थित भिजली गेलेली आहे. आणि इथे सांबार बनवण्यासाठी माझ्याकडे तरी सध्या एवढ्याच भाज्या आहेत, सो मी एवढ्याच भाज्या वापरून इथे सांबार बनवणार आहे. शेवग्याची शेंग ही इकडच्या इंडियन स्टोरमध्ये इझिली मिळून जाते, त्यामुळे आम्हाला सांबार बनवायला खूप बरं पडतं. लावून घेतलेला आहे, त्यानंतर ऋत्वीला खायला देते आणि पुढच्या जेवणाच्या तयारीला लागते. आता मी चटणी बनवण्यासाठी इथे मी हे सर्व काढून घेतलेलं आहे. इथे मी चटणीमध्ये कोथिंबीरीबरोबर कोथिंबीरीच्या देठांचा देखील वापर करणार आहे, त्याने चटणीला खूप छान चव येते. इथे माझ्याकडे फ्रेश कोकोनट नव्हता म्हणून मी डेसिकेटेड कोकोनट वापरला आहे, त्याची देखील चटणी खूप छान होते. तर इथे माझी चटणी ही तयार झालेली आहे. इथे हे माझं बॅटर रेडी आहे, तर मी पटकन त्याच्या इडल्या बनवून घेते. सांबारची तयारी करत आहे, सांबार देखील मी बनवून घेत आहे.
सांबार देखील बनवून रेडी झालेला आहे. तर माझ्याकडे थोडं बॅटर उरलं होतं म्हणून हे रव्याचे डोसे पण काढले आहेत. माझं रात्रीचं जेवण हे तयार झालेलं आहे. तर थोड्याच वेळात आम्ही आता जेवायला बसणार आहोत. जेवण झाल्याच्या नंतर मी सगळं किचन क्लीन करून घेतलेलं आहे आणि भांडी देखील मशीनला लावून टाकलेली आहे. तर तुम्हाला माझा हा रुटीन कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.